2 आवर्स बैक ये इंसिडेंट हुआ था, पुणे टू मुंबई जाते हुए लेन में हुआ था एक्सप्रेसवे पे। तो इसमें अभी तक तो 4 डेथ्स है और 3 मेंबर्स इंजर्ड है इसमें। सबको एम्बुलेंस को बुला के हम लोग ने रेस्क्यू किए हैं और जो मयत है और जो भी इंजर्ड है सबको एम्बुलेंस में बुला के हॉस्पिटल भेजे गए। ये पेट्रोल टैंकर है, पेट्रोल टैंकर अभी कैसे हुई क्या है अभी पता नहीं है फिलहाल के लिए, बट जब आग लगी है तब तक हम सबको पता चला और स्विफ्ट एक्शन लिए थे और जो भी मुंबई से पुणे आ रही थी ट्रैफिक उनको रोक दिया गया है, पुणे से मुंबई जाने वाले ट्रैफिक भी रोक दिया गया है और ये फायर फाइटिंग ब्रिगेड को भी बुला के हम लोग आग बुझाया है, अभी वो टैंकर हटाने के लिए कोशिश कर रहे हैं। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि या माहितीनुसार पुणे ते मुंबई आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत जाणारी जी वाहतूक होती ती या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। ही गाडी पलटी झाली होती आणि एक कर्मचारी तो आग बुजवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यात ब्लास्ट झाला मोठा, त्या ब्लास्ट मध्ये तो फेटल झालेला आहे एक विद्यार्थी आणि त्या केमिकल खाली पडल्यामुळे ना खाली मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि तिथे एक लेडीज आणि 2 लहान मुलांनाही थोडी इजा झाल्याचं समजतंय। त्यानुसार आपण इथे आता फायर कंट्रोल केलेली आहे, आता काय अडचण नाही, आता फक्त केमिकल काढायचं चाललंय। किती तासापासून जे आहे हे रेस्क्यू ऑपरेशन? 2 तास झाले साहेब। चालेल चालेल। बरं, यामध्ये कोणतं केमिकल होतं? यामध्ये मिथिनॉल आणि अल्कोहोल मिक्स केमिकल होतं। ज्वलनशील आहे। नाव सांगा तुमचं? माझं नाव अजय गंगाधर सुतार। विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास।